गणपती बाप्पा मोरिया। मातृभक्त बालक गणेशची कथा भाग 2। शिवगणांच्या लक्षात आले की हा महाशक्तीचा अत्यंत शक्तिमान पुत्र आहे आणि तो सहजासहजी येथून हलणार नाही, म्हणून ते महादेवांकडे आले आणि त्यांना प्रणाम करून म्हणाले, भूतनाथ, तो बालक माता पार्वतीचा पुत्र आहे आणि त्यांच्या आदेशानेच तो तेथे थांबला आहे। आम्ही अधिक बोललं तर तो युद्ध करण्यासाठी तयार झाला आहे। भगवान शिव क्रोधित होऊन म्हणाले, देवी पार्वतींचा पुत्र हे कसे शक्य आहे? त्यांना पुत्र असता तर मला माहीत असतं ना, तुम्ही असे कसे परत आला? कुठे तो लहान बालक आणि कुठे तुम्ही शक्तिशाली गण? तरीही त्याने तुमचे ऐकले नाही। तो एवढा हट्टी आहे तर बलपूर्वक त्याला हटवायचे होते ना। जर युद्ध करण्याची गरज भासली तर ते पण तुम्ही करू शकता। गणांनी महादेवांना नमस्कार केला आणि परत बालकाकडे आले, पण यावेळी ते विविध प्रकारची शस्त्रास्त्रे बरोबर घेऊन आले होते। त्यांना आपल्याकडे येताना पाहून बालक गणेश निडरपणे उभा राहिला। शिवगणांनी बालक गणेशला पुन्हा वॉर्निंग दिली, बालका, तू कोणीही असलास तरी तुला येथून हटावेच लागेल, नाहीतर तू विनाकारण मारला जाशील, कारण आम्हाला भगवान शिव यांची आज्ञा पालन करणे अपरिहार्य आहे। बालक गणेशने सुद्धा निर्भीडपणे उत्तर दिले, शिव आज्ञापालक गणांनो, तुम्ही जरी असंख्य असला तरी मी एकटा शिवाची आज्ञा पालन करण्यात तत्पर आहे। आज माता पार्वती आपल्या पुत्राची आणि भगवान शिव आपल्या गणांची शक्ती स्वतःच पाहतील। आता निर्बल बालक आणि बलवान शिवगण यांचे युद्ध सुरू होणार आहे। तुम्ही अनेक वेळा युद्ध केले असतील म्हणून तुम्ही युद्धकलेत निपुण असाल, पण अजून मला युद्धकला ज्ञात नाही। तरीही शिव शिवाच्या या विवादात तुम्ही परास्त व्हाल, ही हार जी तुमची माझी नाही तर जगदंबा जगदीश्वराची असेल। बालक गणेशचे बोलणे ऐकून शिवगणांना राग आला आणि नंदी आदी शिवगणांनी बालकावर प्रहार केला। गणेश बालक सुद्धा क्रोधित होऊन त्यांच्यावर काठीने प्रहार करू लागले। दोघेही घनघोर युद्ध करू लागले, एकीकडे एकटे बालक गणेश आणि दुसरीकडे असंख्य शक्तिशाली शिवगण। पण काही वेळाने शिवगण अस्वस्थ झाले, घायाळ झाले, त्यांना तो बालक प्रलयकारी दिसू लागला। थोड्या वेळाने शिवगण पूर्णतः पराभूत होऊन स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळू लागले। हा सर्व प्रकार एका जागेवर बसून महादेव पाहत होते। देवर्षी नारद यांच्याकडून युद्धाची न्यूज कळताच ब्रह्मदेव विष्णू आदी सर्व देव तिथे आले आणि म्हणाले, महादेव, आता येथे तुमची कोणती लीला चालू आहे? महादेव म्हणाले, काय सांगू तुम्हाला, माझ्या घराच्या दरवाजावर एक बालक हातात काठी घेऊन उभा आहे आणि तो माझ्याच घरात जाण्यापासून मला रोखत आहे। त्याच्या हल्ल्यामुळे जखमी झालेले माझे सर्व पार्षद आणि गण तिथून पळून गेले आहेत। त्यातील काहींचे अंगभंग झालेत, काही तेथेच घायाळ होऊन पडलेत। आता तुम्ही सांगा, अशा परिस्थितीत मी काय करावं? मग भगवान विष्णू म्हणाले, मी तिथे जाऊन येतो, त्या बालकाला समजावतो। भगवान विष्णू यांना त्या बालकाकडे जाताना पाहून शिवगणांनी त्यांना नमस्कार केला आणि ते म्हणाले, प्रभू, भगवती उमाच्या बलवान पुत्राने आमची ही दुर्दशा केली आहे, त्याला वशीभूत करणे एवढे सोपे काम नाही। मग भगवान विष्णू यांनी ब्राह्मणाचे रूप धारण केले आणि भगवान ब्रह्मदेव यांना सोबत घेऊन त्या बालकाकडे गेले। त्यांना पाहताच बालक गणेशने काठी उगारली। तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, अरे बालका, मी तर एक शांत ब्राह्मण आहे, माझ्याजवळ कुठलेही शस्त्र नाही, यावरून समजून घे की मी युद्ध करायला आलो नाही। लगेच भगवान ब्रह्मदेव म्हणाले, मी तर कमळामधून उत्पन्न झालो आहे, माझ्याबरोबर तरी कोमलरित्या व्यवहार कर। बालक गणेश म्हणाला, तुम्ही शांतताप्रिय लोक आहात ना, मग कृपा करून तुम्ही या रणभूमीतून निघून जा। आणि भगवान ब्रह्मदेव भगवान विष्णू तेथून शांतपणे निघून आले। तेव्हा गणांनी भगवान शिव यांना नमस्कार केला आणि ते म्हणाले, प्रभू, तो बालक प्रलयाग्नीसारखा आम्हाला भस्म करण्यास तत्पर असतो, त्याच्याशी युद्ध करणे एवढे सोपे काम नाही। महादेवांचे डोळे रागाने लाल झाले। त्यांनी इंद्र आदी देवता आणि षडानन आदी प्रमुख गण तसेच भूत प्रेत पिशाच यांना बोलावून रागात आदेश दिला की काही करा, त्या बालकाला वश करा, माझ्याच घराच्या दरवाजावर बसून तो बालक माझ्यावर हुकूमत गाजवत आहे आणि मी हे सहन करू शकत नाही। महादेवांचा आदेश प्राप्त होताच सर्व देव कार्तिकीय सगळे शिवगण आणि भूत प्रेत पिशाच आदींनी विविध प्रकारची शस्त्रे हातात घेतली आणि त्या छोट्याशा बालकाला घेरले। पण तो बालक घाबरला नाही, कारण तो महाशक्तीचा पुत्र होता।
त्या बालकाने त्याच्यावर होणाऱ्या प्रत्येक प्रहाराला निष्फळ केले आणि त्यांना पाठीमागे हटण्यास भाग पाडले. सर्वजण पळून गेले. अगदी देवराज इंद्र यांचा वज्रसुद्धा तसेच तारकासुराचा वध करणाऱ्या कार्तिकीय स्वामी यांचे शस्त्रसुद्धा त्या बालकापुढे निष्फळ ठरले. त्या छोट्याशा बालकाचा हा पराक्रम एक आश्चर्यचकित करणारी घटना होती. उर्वरित कथा पुढच्या भागात. धन्यवाद.